पनवेल महापालिका हद्दीतील व्यापारी दुकाने सुरू करण्यासंदर्भात महापौर डॉ कविता चौतमल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, भाजप पनवेल सचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत यांनी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या चर्चेला यश आले आहे. महापालिकेच्या वतीने दुकाने सुरू करण्यासाठीचा दिवस आणि वेळ निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे. म्हणजे पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये काही सिंगल शॉप्स सिंगल स्टँड अलोन शॉप्स, ज्याला आपण एकल दुकान म्हणतो, असे दुकाने सुरू करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. हा निर्णय तसा लॉकडाऊन नंतरचा एक वेगळ्या स्वरूपाचा राज्य शासनाच्या मान्यतेप्रमाणे असलेला एक स्वतंत्र असा निर्णय आहे. आम्ही दिवस वाटून दिलेले आहेत, या ठराविक दिवशी संबंधित शॉप्स ओपन राहतील. असताना सर्वांना माझं आवाहन आहे की कृपया सोशल डिस्टन्सिंग पाळा, गर्दी करू नका. पूर्ण वेळ दुकानं चालू ठेवण्याचा उद्देश असा आहे की कुणालाही अशी मनात एन्झायटी नाही पाहिजे की दुकान बंद होईल आणि म्हणून मी लवकर घरी गेलो पाहिजे. त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की जी काही सेवा आम्ही पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, या प्रयत्नाचा हा एक भाग आहे, कृपया आपण त्याला सहकार्य करा. जर मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आणि लोकांनी जणू काही उद्या काही मिळणारच नाही अशा प्रकारे एकाच दुकानात जाऊन आजच सर्व खरेदी करायचं आहे, अशा प्रकारे आपल्या दर्शन दर्शवलं किंवा अशा प्रकारचं एक त्यांचं एक वागणं दिसलं तर निश्चितच ही सगळी दुकानं अति तातडीनं पुन्हा बंद करावी लागतील हे सुद्धा आम्हाला इथं सांगावं लागते. आम्ही जे काही ठरवलेलं आहे त्या धोरणानुसार सोमवारी व शुक्रवारी म्हणजे आठवड्यातले दोन दिवस मिळतील अशा आस्थापना असतील. स्टेशनरी स्मार्ट, जनरल स्टोअर्स, हार्डवेअर, बांधकामाचे साहित्य जसे काही स्टील, सिमेंट असे ट्रेडर्स, पावसाळी प्रावरणे, ताडपत्री, प्लॅस्टिक नसलेली प्रावरणे अशांच्या विक्रीची दुकाने आठवड्यातून दोन वेळा सोमवारी आणि शुक्रवारी पूर्ण वेळ चालू राहतील. आठवड्यातून मंगळवारी आणि शनिवारी सुरू असलेली दुकानं असतील ॲटोमोबाईलची सर्व दुकाने. त्यामध्ये मग वर्कशॉप, वाहन दुरुस्ती, गॅरेज सर्व्हिसिंग, ही सर्व सर्व्हिसिंग गॅरेज आणि ॲटोमोबाईलची दुरुस्तीची दुकाने ही आठवड्यातून दोन वेळा मंगळवारी आणि शनिवारी चालू राहतील. याचबरोबर बुधवारी आणि रविवारी सुरू असलेल्या आस्थापना आहेत इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री, दुरुस्ती, कॉम्प्युटर विक्री, मोबाईल दुरुस्ती, मोबाईल गॅलरी, गॅस कुकर मिक्सर दुरुस्ती, भांड्याची दुकानं, ह्या आस्थापना बुधवारी व रविवारी चालू राहतील. दर गुरुवारी हुजारी रेडीमेड गारमेंट्स दुकाने, कपड्यांची दुकाने सुरू राहतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व आस्थापना सुरू करताना एकल दुकाने म्हणजे स्टँड अलोन सिंगल शॉप यालाच फक्त मान्यता देण्यात येत आहे. कुठल्याही प्रकारचं शोरूम, कितीही मोठं ब्रँडेड कंपनीचं असेल, कुठलाही मॉल चालू राहणार नाही, मोठं शोरूम चालू राहणार नाही. मोठी आस्थापना ज्यामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती काम करतात म्हणजे एक मालक आणि एक असिस्टंट सोडून दोनच्या व्यतिरिक्त तिसरा मनुष्यसुद्धा कुठल्याही आस्थापनामध्ये नको अशा स्वरूपाची एकल दुकाने सिंगल स्टँड अलोन शॉप आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य शासनाचे जे काही मार्गदर्शक सूचना आहेत या सूचनाचा हा भाग आहे, कृपया आपण सोशल डिस्टन्सिंग पाळा. कमीत कमी गर्दीमध्ये आपण ह्या खरेदीसाठी कमीत कमी वेळा घरातून बाहेर पडलो पाहिजे. जर आपण अशा प्रकारे आपले एक हे मेंटेन केलं डिस्टन्स आणि एक गर्दीवर नियंत्रण ठेवलं तरच मला हे चालू ठेवणं शक्य होईल. अदरवाईज दोनच दिवसात आढाव घेऊन सर्व दुकानांना बंद करण्याचे निर्देश मला द्यावे लागतील. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.